संजय राऊत साहेबांनी आम्हाला कोणाला डुक्कर म्हटलं, काही महिलांना विश्या म्हटलं, काही लोकांना आणखीन काय रेडे म्हटलं, काही लोकांचे बाप काढले. आता खरं तर एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीनं एकीकडे सांगायचं की या, आणि दुसरीकडे पुतळे जाळायचे, वेश्या म्हणायचं, कुत्रे म्हणायचं, डुकरं म्हणायचं. म्हणजे हा संजय राऊत 100% सुपारी घेऊन राष्ट्रवादीची 100% शिवसेना संपायला निघाला होता. आता त्यांनी जर बाप काढला तर मलाही काढता येतो. आम्ही 42 लोकांनी मतं दिलेत, मग हे राजकीय 42 बाप तुमचे पण आहेत. मग पहिले आम खासदार किती राजीनामा द्या आणि मग आम्हाला सांगा. जर आम्ही तुम्हाला मतदान करतो तर तुमचं आमच्या सारख्यांना जी काही तुमची भाषा आहे ही काही म्हणजे असंसदीय भाषा ही त्यांनी जी वापरली ह्याचा सर्व स्तरातून त्या ठिकाणी निषेध झाला. आणि या अशा भाषणामुळं ही जी काही चर्चा पुढे होणार होती ही चर्चा त्या ठिकाणी संपली. की बाळासाहेबांचा फोटो कोणाला लावता येणार नाही. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधकार ठाकरेंनी ज्यावेळेला 1966 शिवसेनेची स्थापना केली त्यावेळेला त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की हा बाळ मी माझ्या राष्ट्राला अर्पण करत आहे. आणि बाळासाहेब ठाकरे हे देशातल्या 32 महापुरुषांपैकी एक राष्ट्रपुरुष म्हणून त्यांचे, आणि राष्ट्रपुरुष कोणाच्या बापाचा नसतो तो देशाचा असतो. आणि त्याच्यामुळं आमच्या बॅनरवर आमचे जे काही कार्यक्रम असतील त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो असणार, म्हणजे असणार त्याला आम्हाला कोणी अडू शकत नाही. आणि म्हणून पुढच्या काळात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊनच आम्ही सगळे लोक पुढे जाणार आहोत आणि मार्गक्रमण करणार आहोत. शिवसेना आणि भाजप सोबत राहून आम्ही या ठिकाणी काँग्रेस आणि आघाडी सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना रोखण्याचा प्रयत्न करून, कालच देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही दोघे मिळून या राज्यामध्ये 200 आमदार त्या निवडून आणू आणि पुढचं देखील सरकार आमचं राहील, अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली. त्याच भूमिकेच्या मार्गातून आम्ही सगळे लोक मार्ग करणार आहोत.